नमस्कार, लोकांनी एका जवानाला नाकारले, दुसऱ्याला स्वीकारले, लोकसभेत 1 लाखांच्या लीडने विजय होईल असा दावा नांदेड लोकसभा काँग्रेस उमेदवार वसंतराव चव्हाण यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये केला. काँग्रेस सोडून भाजपात गेलेल्या खासदार अशोकराव चव्हाण यांना आता लोकांनी नाकारले आहे तर दुसऱ्या चव्हाणांना स्वीकारले आहे. यामुळे लोकसभा निवडणुकीत आपला 1 लाखांच्या लीडने विजय होईल असा दावा नांदेड लोकसभा उमेदवार वसंतराव चव्हाण यांनी केला आहे. निवडणुकीनंतर मंगळवारी सकाळी आघाडीची पत्रकार परिषद नवा मोंढा येथील काँग्रेस कार्यालय येथे आयोजित केली होती. या परिषदेस माजी आमदार ईश्वरराव भोशीकर, काँग्रेस जिल्हाध्यक्ष बी आर कदम, शहराध्यक्ष अब्दुल सत्तार, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष डॉक्टर सुनील कदम, उभाटाचे सहसंपर्क प्रमुख दत्ता कोकटे, एकनाथ मोरे, भगवानराव आलेगावकर यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना वसंतराव चव्हाण म्हणाले की माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेस सोडल्यामुळे काही फरक पडणार नाही हे मी पहिल्या सभेत दंड थोपटून सांगितले होते. काही पदाधिकाऱ्यांनी भाजपात पलायन केले, परंतु निवडणुकीत आघाडीतील पदाधिकारी सर्वसामान्य लोक आमच्यासोबत होते. यामुळे 1 लाखांच्या लीडने मी विजयी होईल. नांदेडसोबत राज्यात आघाडी 32 ते 35 जागा जिंकेल. येत्या 4 जून रोजी सर्व चित्र स्पष्ट होईल. तोपर्यंत वाटफाने उचित ठरेल. लीडविषयी बोलताना ते पुढे म्हणाले, माध्यमांचे गणित असते तरी आमचे सुद्धा गणित असते. लोकांचे कल आमच्याकडे आहे. नांदेड जिल्ह्यात सर्व पक्षातील पदाधिकाऱ्यांशी चांगले संबंध आहेत. यामुळे अदृश्य हाताचीही मदत झाली असे चव्हाण यांनी यावेळी स्पष्ट केले. नायगाव मतदारसंघातून लीड घटली असे बोलत जात आहे. यावर चव्हाण म्हणाले, जे चर्चा करीत आहेत त्यांना भोकरमधून किती लीड मिळाली हे निकालानंतर स्पष्ट होईल असा टोला माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांना वसंतराव चव्हाण यांनी लगावला. तर बिलोली देगलूर मतदारसंघाचे काँग्रेस आमदार जितेश अंतापूरकर हे लोकसभा निवडणुकीत अलिप्त होते. त्यांच्यावर काय कारवाई होईल यावर ते म्हणाले, पक्षाकडून तर कारवाई होणार आहे, परंतु येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जितेश अंतापूरकर यांना नक्की याचे फळ मिळणार आहे. शिवसेनेचे उपस्थित असलेले प्रमुख माननीय प्रबोधक दासाहेब, आज निवडणूक झाल्यानंतर मी सर्व प्रमुख कार्यकर्त्यांचे आणि पत्रकारांचे आभार मानावेत. सगळ्यांनी सहयोग दिला चांगल्या प्रकारे आणि ह्या निवडणुकीमध्ये विजयी होण्यासाठी सगळ्यांनी सहकार्य केलं, त्याबद्दल आभार मानण्यासाठी ही पत्रकार परिषद मी बोलवली. विजय लोकांनी निश्चित केलेला आहे आणि लोकांच्या जे काही मतदान झालं या ठिकाणी आपल्याला दिसतं, गावोगावची जी काही माहिती मिळते त्याच्यावर मी सांगितलं, आजही सांगितलं पत्रकार परिषद, आत्ताही म्हणतो 1 लाखाच्या वर ही सीट निघणार आहे माझ्या, विजय होणार करतील ना. प्रदेश काँग्रेसपर्यंत अध्यक्षाकडे त्या ठिकाणी तक्रार केली, त्यांनी निर्णय घेतील काही.